मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई मंत्रालयावर गाडी मोर्चाने जाऊन मंत्रालयाला घेराव घालण्यात येणार आहे. या घेराव मोर्चासाठी आज सकाळी 10 वाजता शाहू पुतळ्याला अभिवादन करून दसरा चौकातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा बांधव दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून गाडी मोर्चानं मुंबईला रवाना झाले. या मोर्चासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गेल्या 15 दिवसांपासून तयारी सुरू होती. जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार होते, परंतु काल दुपारी अचानक गाडी मोर्चाचं नेतृत्व करणारे आणि आरक्षण आंदोलनाचे समन्वयक वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई, प्रताप नाईक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शहरापासून 100 किलोमीटर अंतरावर त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं. यामुळे रविवारी सायंकाळी कोल्हापूर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. अनेक मराठा बांधव दसरा चौकात रविवारी रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. रविवारच्या या प्रकारामुळे संतप्त झालेले कार्यकर्ते आज पुन्हा एकत्र आले. सकाळी 9 वाजल्यापासूनच दसरा चौकात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी स्वप्नील पार्टे यांनी सरकार दडपशाहीच्या मार्गाने आंदोलन मोडू पाहतंय असा आरोप करत मुख्यमंत्री तसंच पालकमंत्र्यांचा निषेध केलाय. जर वाटेत कुठं जर पोलिसांनी दबाव तंत्र वापरून पोलीस प्रशासनानं जर अडवणुकीचा जर प्रयत्न केला तर त्याला सर्वस्वी जबाबदार पोलीस प्रशासन, राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री, सर्व मंत्रीगण हे जबाबदार राहतील. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनीही सरकारच्या दडपशाहीचा निषेध केलाय. गाडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दसरा चौक परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तसंच शहरातील बहुतांश चौकांमध्येही दुपारी 12 वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त होता. गाडी मोर्चासाठी एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी सकाळी 10 वाजता एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडल्या. यामध्ये सचिन तोडकर, अवधूत पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुंबईकडे कूच केले. जवळपास 100 चारचाकी वाहनं या मोर्चात सहभागी झाली.